शलोम बंधू आणि भगिनींनो चोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्या पुढे ठेवत आहोत या डिस्कमधला अभ्यास अश्दोदमधील यशिवत दात उत प्रमुख राब शिमशोन बांदोलकर यांच्या हस्ते तयार केले आहे यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे सदर अभ्यास मरात सेगुल्ला बात सिपोरा यशेत इस्क वालवटकर यांच्या प्रकृतीसाठी योजित केला आहे होत भाग दोन मिशना दोन दुसरी मिशना हु आयोमेर तो असा बोल होता कोण होतो आपण शिकलो होते रब्बान गमलियेल प्रब्युदा फुडारीचा पुत्र आपण ते सुरुवात केली दुसरी मिशना तिसरी मिशना पण तोच बोलते आणि आता आज पण आपण काय शिकतो तेच ते पण रब्बान गमलियेल आपल्याला शिकवते तो आपल्याला काय बोलते असे रेसो नो कीर्सोने का म्हणजे जी परमेश्वरीची इच्छा आहे जेव्हा तू परमेश्वराची इच्छा करतस का अभ्यास करतस किंवा नमाज करतस किंवा परोपकार करतस किंवा कुठलाही मिसवा करतस कसा कर पुऱ्या मनानी पुऱ्या इच्छानी मनानी जसा काय तू तुझा काहीतरी स्वतःचा काहीतरी करतस तू समजू नको तू परमेश्वराचा करतस जसा तुझा काम करतस मजानी खुशीनी आनंदानी तसाच परमेश्वराचा पण थोडा मिसवत आणि काय करतस परोपकार ते पण तसाच विचाराने तसाच इच्छा इच्छानी त्याच त्याच आनंदाने खुशीनी ते कर का नंतर परमेश्वर पण तुझे तुला तुझी काय इच्छा हाय तुला काय पाहिजे तुला काय मिळेल जर तू त्याची इच्छा करशील तर परमेश्वर तुझी पण इच्छा भरपाई कारण का खरोखर बघायला गेला की परमेश्वराची पण इच्छा आहे की माणसाला चांगला होईल परमेश्वराला करत चांगला माणसाला चांगला होईल परमेश्वरला द्यायचं आहे पण परमेश्वर नाही देऊ शकत माणूस चांगल्या मार्गात नाही जाईल कधी ना कधी काय देईल त्याला त्याच्याने ते काय माणसावर संकट येईल म्हणून परमेश्वर कधी कधी नाही देईल कोणाला मूल नाही देत कोणाला पैसा नाही देत परमेश्वराचा हिशोब आहे का नाही देत पण परमेश्वर खरोखर बाळाला गेला त्याला द्यायचं आहे जर तो नाही देत ते पण तो दयाळू आहे म्हणून तो नाही देत त्याला समजते की आपल्याला काहीतरी धोका होईल जर तो आपल्याला ते देईल पैशाने कदाचित तो म्हणून पैसा परमेश्वराला विचार विसरून जाईल तो पैसा घेऊन कदाचित पाप करल क कदाचित पैशाच्या पाय घरामध्ये भानगडी होतील तो पाय शेवटी माणसं श्रीमंत झाले आणि मग गरीब झाले मोठे पैसा उडून उडून तसाच कोणाकोणाला मुलगा मिळेल मुलगा मुलगा मुला झाला परमेश्वरला माहिती आहे की ह्या माणसाला मुलगा होईल त्याचा मुलगा वाईट मार्गाला जाईल आई दुखल तर परमेश्वर कधी कधी अशा माणसांना मुलगा नाही देत कधी कधी असा परमेश्वरला माहिती आहे की हे लोकांना मूल देईन मी पण हे लोकांना असा मूल दे होईल की तो मुलगा कदाचित तो बिमारी होईल रोगी रोग त्याला आणि आईबाप ते, ते सण करू न शकणार म्हणून परमेश्वर सुरुवातीपासून लोकांना मुलगा नाही देत किंवा असं नको हो कास विश्वाला कधी कधी असा होईल की परमेश्वर बघतो दिसतं परमेश्वरला की तो मुलगा मर लवकर आणि आईबाप एकदम दुःखी पडतील अख्खा आयुष्य मग लोकांना तो मूल नाही देत दया करून पुढं काय लिवलं आहे बथेर रेचोने खा मिपणे रचोनो सुरुवातीला काय बोला तुम्ही मिसवत करा पाळा त्याची इच्छा आहे तुमची इच्छा करा ते आपण सुरुवातीला शिकलो आता काय बोलते तुम्ही सांभाळा की जर तुम्हाला वाईट म्हण बोलल काहीतरी पाप करा ना नको ऐकू कारण तुमची इच्छा कॅन्सल करा का की परमेश्वराचा इच्छा परमेश्वराची इच्छा आहे की तो बोलतो तुम्ही नको करूय आणि जर तुम्ही ते ऐकाल तर परमेश्वर दुसऱ्या माणसांचं पण इच्छा ते त्यांची इच्छा तुमच्या विरुद्ध असेल काहीतरी तुम्हाला काय वाईट करायचा किंवा तुम्हाला धोका द्यायचा परमेश्वर त्यांची इच्छा कॅन्सल करल जर आपण आपली इच्छा पाप करायला किंवा मजा करायला परमेश्वर पाहिजे मजा करा आपण मजा करू पण कुठली मजा चांगली मजा शास्त्रामध्ये मजा आहे तो नमाजीमध्ये माझ्या माणसाला गोडी लागतो परोपकार करून गोडी लागतो घरात माणूस लग्न करल बायको पोरा चांगल्या रीतीन तुम्हाला वाढवल तुम्हाला खा पियाला देईल त्यांच्या संगत मजा करेल का हालाखा प्रमाणे ती खरी मजा पण माणूस मजा करून पाप ते परमेश्वराला नाही पाहिजे तर आपण आपली वाईट इच्छा आपण खोडून टाकू तर परमेश्वर दुसऱ्यांची वाईट विचार आपल्या विरुद्ध ते खोडून टाकेल परमेश्वर तसाच बोलते सॉलम राजा मिशले पुस्तकात बिरथोत आदो नाय दरखे ईश गम तो जेव्हा परमेश्वर बघल की पुरुषाचा मार्ग चांगला हाय परमेश्वर असा करल की त्याचा दुश्मन पण संगत सलाम करेल आणि आई तर अजूनही करता हाय जर आपण परमेश्वराच्या मार्गात जाऊ आनंदाने मिस्मत पाळू आणि पाप नाही करणारा म्हणजे आपल्या मनात नुसती त्याची इच्छा आपली इच्छा आपण कचऱ्याच्या डब्यात टाकून आणि त्याची इच्छा आपल्या डोक्या आपल्या अंगात आपल्या शरीरात आपल्या आत्मात नुसती एक इच्छा जी इच्छा परमेश्वराची आहे ती पण माझी इच्छा आहे माझी इच्छा नाही दुसरी दुसऱ्या इच्छा मी सगळ्या फेकून टाकला तर परमेश्वर काय करेल हा माणूस सद्दीक झाला तर कद कदाचित कधी कधी जगामध्ये काहीतरी वाईट संकट असेल आणि परमेश्वराने कुठला तरी काय कायदा काढलेला असेल किंवा काहीतरी असा काढला की हुकूम के समजा कोण माणूस भोगल किंवा काही वा संकट येईल तर हा संदीक तो ते कॅन्सल करू शकल हा संदीक मिशमराखा देईल तर परमेश्वर ते, ते तो काय वाईट कायदा तो काय संकट कॅन्सल करेल ते कागदा ते फाळून टाकेल परमेश्वर वाईट हा आपल्या मिश्रणात लिहला आहे रमी शिमोन बाब काय ज्वार पुस्तकात तिथं आपल्याला काहीतरी मोठा अभ्यास आहे ज्वारमध्ये काय लिहलाय आपल्याला माहिती आहे मेलाखीम म्हणजे आपले यांच्या पुस्तकात मेलाखीम बेत तिथं आहे आपला भावशवादी एलिशा एलिशा भवशवादी जेव्हा तो फिरायचा माणसांकडे जायचा शास्त्र शिकवायला माणसाला चांगला मार्ग दाखवाला तर तो एक गावाला पोचायचा त्या गावाचं नाव आहे शूनम आणि तिथं दिवला शास्त्रात की तिथं एक मोठी बाई होती मोठी बाई आपल्याला समजत नाही मोठी बाई म्हणजे काय नाही काय एकदम मोठी लंबू किंवा जाडी मोठी म्हणजे मोठी सद्यका सात्विक मोठी आणि बिथं दिवलं की तिने <laughs> भवश्यवादीला अर्घ अग्र अर्घ केला आग्रह केला त्याला की लि विनंती केली की तू इथं माझ्याकडं आमच्या घरी खायला बस मग तिने त्याला पकडला त्याला विनंती केली त्याला जबरदस्ती बसा 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 आणि भवश्यवादीला तिने खायला दिला पाव अण्णा नुसतं एका वेळा दर वेळा जेव्हा तो त्या गावात यायचा तो तिथून जायचा तो ते तिच्या घरी जायचा आणि तिथं पाव खायचा आणि ती तिच्या नवऱ्याला पण बोलली बघा दरवेळा आपल्याकडं हा भविष्यवादी येतं तो मोठा पवित्र माणूस आहे आपण एक त्यासाठी एक खोली बांधूया तिने एक स्पेशल खोली बांधली आणि तिथं तिने खाट ठेवली त्यासाठी टेबल खुर्ची लॅम्प तिथं तो अभ्यास करू शकल नवराला बोलली आप जेव्हा कधी पण तो येईल तो त्याच्या खोलीत जाईल तो आणि तिथं त्याचं तो झोपल आराम करल अभ्यास करल काय पाहिजे ते परमेश्वर सांगेल बाद करल असा तिने केला पण बघतो शास्त्रात तिथं तिला काय बोलतात मोठी बाई पण इथं सा अभ्यास केला पाहिजे खुलासा केला पाहिजे कशाला मोठी बाई काय तिने परोपकार केला म्हणून मोठी बाई झाली परोपकार कसे परोपकार करतात बर बरीच माणसा परोपकार करतात पण पर आपण सगळ्यांना नाही बोलत की मोठे सदिकी माहीत आणि तो भविष्यवादी होता तर भविष्यवादीला घरात आणून मला माहिती आहे मला बरखत मिळेल तर मी का नाही कर करणार परोपकार संगत सांगत का तिला बोलतात मोठी बाई ह्याचा उत्तर देते आपल्याला राबी शिमोन बर योखाय जे कुठं आहे की नारायणू आमिन तो बोलते काय लिहू लाय ज्वारमध्ये आपल्याला माहिती आहे असा लिहू लाय माझ्या माझ्यावर काय मला काय बोलू नका हे असा लिहू लाय ज्वारमध्ये आणि असा लिहू ला तलमुनमध्ये बहुतेक स्त्रिया जगात आपण नाही बोलत सगळे सगळ्या स्त्रिया पण अशा बहुतेक स्त्रिया जगात ते लोकांना घरी पाहुणा येईल लेप येईल घरात ले, ये ले बसेल नाही खाईल ने पिईल ते स्त्रियांना आवडत नाही जास्ती ज्या सद्खवत आहेत त्या लोकांना ते करतील आन ते पण बहुतेक स्त्रियांना त्या लोकांना ले नाही आवडत आहे जर असा आला माणूस गेला खाल्ला पिल्ला गेला पेसत आहे बरा पण दररोज येईल दरवेळा येईल आणि खाईल आणि पिईल आणि झोपल ते बहुतेक जगामध्ये काय करायचा बहुतेक स्त्रियांना ते आवडत नाही जास्ती कोण कोण पुरुष पुरुष पण असा आहेत पण शास्त्रात असा लिहिला आहे की स्त्रियांना जास्ती हे आवडत नाही बहुतेक नाही सगळ्या पण बर। त्या बाईने काय केला ती उलटी होती बरोबर बहुतेक स्त्री आहेत त्याप्रमाणे ती नाही वागली नाही नाही नुसती ती आनंदी झाली की तिच्या घरात तो पाहुणा आला तो एलिशा भाऊश दरवेळा 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 दर तो किती पाय तेवढा तो येईल आणि नुसतं त्याला खायला दिला आणि त्याला पियाला दिला आपण खर्च केला आणि त्यासाठी एक स्पेशल खोली बांधली कोणाला ती खोली नाही दिली नुसतं त्या भविष्यवादीसाठी तिथं खाट ठेवली टेबल खुर्च्या काय पाय ते सगळ्या त्याला काय गरज लागल तिने ठेवला तिने तिची इच्छा म्हणजे स्त्रिया स्त्रिया बहुतेक जगामध्ये स्त्रिया त्यांची कुठली इच्छा आहे की स्त्रियांना नाही आवडत एवढा पण तिने तिची इच्छा कॅन्सल केली कारण परमेश्वराची इच्छा काय हाय की भवश्यवादीला पाहुण्यांना घरी घेऊ आपण म्हणून म्हणून बोलतात की ती बाई मोठी होती जो माणूस त्याचा कॅरेक्टर त्याचा स्वभाव त्याच्या विरुद्ध जाते तो स्वभाव असेल कुठला पण तो बोलते जर परमेश्वराची इच्छा दुसरी आहे मी माझा स्वभाव मी बदली करते मी माझा वाईट गुण तोडून टाकते तो झाला मोठा माणूस कारण त्यांनी कॅन्सल के केला की के त्याची त्याच्या इच्छा इच्छाला आणि परमेश्वराची इच्छा आहे त्याप्रमाणे तो मागते म्हणून जुटात आपले रबेनू एलियाऊ एलियाऊ विलना गावाचे अलेमालम हॅलो अश्रम ते असे बोलतात की मुख्यम माणूस का जिवंत कशाला माणूस जगात आला आहे कशाला तो ज जिवंत आहे आणि तो त्याची मोबाईलला तो त्याला मिळणार आहे त्या जगात तो मुख्यम कशासाठी मिळणार आहे की माणूस त्याचे वाईट गुण बदली करल आणि जर तो हे नाही करणार कशाला आयुष्यात माणसाला कशाला आयुष्याची काय किंमत आहे जर माणूस खाईल पिईल जनावरसारखा आणि तो या जगात काम नाही करणार कठीण काम सु मार्ग बदलाला गुण सुधरवाला तर आयुष्य कशाला तुला दिलं परमेश्वराने हे मुख्यम कारण परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलेत जर माणूस कोणत्यावर त्याचा त्याचा वाईट गुण आहे की तो जळतो माणसावर तर त्यांनी हे सुधरवलं पाहिजे कोणाकोणाला ले हाऊस आहे खा पिया पाप करा नुसता तर ते बस कोणाकोणाला कबोत पाहिजे मान कोण त्याला मान देईल तो स्वतः अक्क आयुष्य ते पण तोडला पाहिजे जर माणूस हा काम नाही करणार मग कशाला तुला आयुष्य दिलं तसाच बोलते रब्बी लिझान्स गावाचे आलेम असे होतोय अगेन आले, आले नो आमिन ते पण बोलतात की इतक्या ब्रिया थादाम ही श्विरा बोलते मुख्यम परमेश्वराने माणसाला उत्पन्न का केला कारण त्याचे नॅचरल गुण आहेत ते नॅचरल पण ते गुण तोडाला बंदी करायला आणि इतर माणसाची खरी परीक्षा आहे त्यांनी कि किती त्याचे गुण त्याचे वागणू त्यांनी सुधरवलं आणि चांगल्या मार्गाला ते आले त्याप्रमाणे आपण मोजू शकू हा माणूस किती मोठा आहे आणि किती संधी आहे इथं एक आपण अर्थ सांगितला की जो त्याची इच्छा परमेश्वराच्या इच्छाच्या पाय त्याची इच्छा तो कॅन्सल करल तर परमेश्वर पण त्याच्या दुश्मनाची किंवा दुसऱ्या परक्या माणसांची पण इच्छा कॅन्सल करल आणि त्याच्या इच्छाप्रमाणे सगळा सगळ्या चालल जगात कारण त्यांनी परमेश्वराची इच्छा केली परमेश्वर असा करल की ते दुसऱ्या इच्छा इच्छाप्रमाणे वागतील हा एक अर्थ आहे पण ह्या मिशनामध्ये अजून एक अर्थ आहे की जर माणूस त्याची इच्छा कॅन्सल करल खोडून टाकल कारण तू बोलते मला पाहिजे नुसती एक इच्छा परमेश्वराची इच्छा तर परमेश्वर काय करल परमेश्वर बोलते मी माझी माझी इच्छा मी कॅन्सल करेन मी त्या माणसाची इच्छा प्रमाणे जग चालवेन आणि हे आपले संदीक राबान बोलले सद्दी गोसेर रा का दोष बारू मी कधी कधी सद्दी काहीतरी बोलतो आणि परमेश्वर त्याप्रमाणे जग चालवतं समजा खालीला कोण माणूस बिमारी हाय आणि परमेश्वराने असा कायदा असा कायदा काढला होता की हा माणूस आता मरल पण जर संदीक बोलल की हा माणूस जगल आणि जिवंत होईल जिवंत राहील तर परमेश्वर त्याप्रमाणे जग चालवल परमेश्वर बोलते माझी इच्छा मी खोडून टाकते सद्दीच्या पाय मला पाहिजे सद्दीकची इच्छा खरी इच्छा आहे त्या जग त्याप्रमाणे मी जग चालवेन सद्दीक गो झेम व्या कदो बळखून काही म्हणून आपण माणसं आपल्याला आहे की माणसं क कडे का जातात कदाचित काहीतरी आपल्यावर काहीतरी संकट लिहिलेलं असेल परमेश्वराकडं किंवा कुठला तरी कायदा निघालेला असेल आकाशात आपल्या विरुद्ध परमेश्वराकडं आपण जातो संदीकीमकडं संदीकीमचा मिशबरा घ्यायला कारण का ते लोक काय बोलतील त्याप्रमाणे परमेश्वर जग चालवतो कारण परमेश्वराने आपल्याला शास्त्र दिलं आहे आणि शास्त्र म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे ती शास्त्र आणि जेव्हा ते संदीकीम शास्त्राप्रमाणे वागतात म्हणजे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे इच्छाप्रमाणे तर परमेश्वर बोलते हा जग मी उत्पन्न केलेला आहे शास्त्र बघून म्हणजे जर हे लोक शास्त्र शिकतात म्हणजे जगाचा प्लॅन जगाची तोखणी जगाचा सगळा प्लॅन त्यांच्या हातात आहे ते लोक काय बोलतील त्याप्रमाणे मी जग चालवीन अशी एक गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की अमेरिकाला युनायटेड स्टेट्स तिथे मोठं मोठं हॉस्पिटल आहेत आणि तिथे असे एक तिथे एक रीत आहे की एक एक हॉस्पिटलमध्ये बहुतेक हॉस्पिटल म्हणजे असं चालतं की समजा अमेरिकाला ख्रिश्चन आहेत आपले जू आहेत मुसलमान आहेत तर जातीचे माणसं आहेत तर बरेच कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपला एक युदी आपला बेनिसायल राव पण ठेवतात का कारण कधी कधी माणसं येतात आपलं बेनिसिया लोकं हॉस्पिटल मधी तर त्या लोकांना कधी कधी काय कशेर जेवण लागतं किंवा खास वेळा खालीला कोण वारला तर त्याप्रमाणे कसा त्याची तयारी करायची कसा त्याला युद्ध कसं वागतात त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये एक ज्युईश राव पण ठेवतात आणि आपण आता जी गोष्ट सांगतो हा राव तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये अमेरिकाला तो तिथं होता काम करवता एक वेळा एक कुठली तरी मोठी ॲक्सिडेंट झाली आणि एक आपला जवान बेन इस्रायल त्याला हॉस्पिटल आणला डॉक्टर लोकांनी तपासला काही ऑपरेशन केला प्रयत्न केला त्याचं जीव वाचवाला पण शेवटी ते लोकांनी बोलले की डॉक्टर रावला बोलवला आणि त्याला बोलले बघा हा माणूस किती तास नुसता जगणार आहे बस आता कोणाला सांगायचा कोण त्याचे बायको पोरा कोण असतील जवान मुलगा आहे तर त्याचे फॉर्म्स बघितला खिशामध्ये काय असेल काय चिठ्ठी असेल काय कुठला तरी ते उद्या कुठल्या तरी सर्टिफिकेट असेल माहिती पडलं कोण आहे माणूस कोणाला समजला की कसा तरी बघितला समजला माहिती पडला कुठल्या मिष्पाखा कुठली कुटुंब आणि तुम्हाला माहिती पडला की जवळ कुठेतरी इथं त्याची बहीण राहते मग ती बहीण आली हॉस्पिटलात आणि ती पण जोरात जोरात रडा जोरा रडायला लागली जेव्हा तिने ऐकला की हा भाव जवान भाव जवान मुलगा त्याला अजून नुसतं किती तास राहिल जवान म्हणजे होता किती होता वीस पंधरा अठरा का वीस होता बिल लग्नाचा होता बरं रडते रडते ती बहीण रडताना ती बोलली की त्या दोघांना एक म्हातारा बाप आहे म्हातारा बाप तो कुठेतरी मोशाब जे म्हणजे इथं कुठेतरी मोठी स्पेशल घर बांधलीत तिथं म्हातारी माणसं राहतात त्यांच्या आयुष्याला शेवटी तिथं बस म्हातारी माणसाच्या लोकांना काय खाया पियाला काहीतरी लोकांना डॉक्टर असं तिथं किंवा संगत काहीतरी खेळतात किंवा काही लेक्चर ऐकतात असे म्हातारी माणसं संगत राहतात कुठं कुठं तिथं एक म्हातारा त्यांचा बाप आहे त्याला पण कसा तरी सांगितलं पाहिजे पण हा काम मोठा आहे कठीण काम आहे म्हाताऱ्या माणसाला कोण जाऊन सांगत की त्याचा मुलगा त्याचा लहान मुलगा एकदम ढाकटा मुलगा जवान मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला किती तास राहिलेत जगाला नुसती जगाला नुसते किती तास राहिलेत तर तो काम कोणाला दिला डॉक्टर बोललं रावला तुम्ही हाव इथं तुमचा काम आहे बरा राव गेले हॉस्पि बे त्या घरात इथं ते बाप राहतात त्या मुलाचा बाप राहतात बापाला कसं सांगायचा की त्याच्या मुलाला अजून जरा असे दर दोन तीन तास राहिलेत किंवा चार पाच तास राहिलेत नुसतं जगाला तो, तो बोलू नाही शकला ते त्याने काय केला तो बोला नुसता बघा तुमच्या मुलांना ना नाही वाटत हॉस्पिटल मी तुम्ही येऊ शकता का नाही नुसता असा बोला आणि त्याने कसा तरी त्या बापाला आणला हॉस्पिटल तो बोला तो बाप बघल त्याची परिस्थिती बापाला समजून हळू हळू मी त्याला सांगू नाही शकत पण त्याला एकदम नवल पडला त्या डॉक्टर डॉ राबला तो बघते की तो म्हातारा माणूस आला मुलाच्या खाटाजवळ उभा राहिला बघते की मू बेशूद आहे मुलगा आणि सगळे तिथं बसले डॉक्टर लोकं त्यांच्या डोळ्यामध्ये दिसते की ह्याची परिस्थिती चांगली नाही एकदम म्हणून जवळ आलाय पण तो बाप नाही रडला त्याचा ब्लड प्रेशर चढला नाही त्याचा काय हार्ट सगळा आकार ठीक आहे काय दिसला नाही काही तो एकदम काळजी करते काय नाराज झाला आहे काय दुःखी त्याच्या चेहऱ्यावर काय दिसला नाही तसा तो आला मुलाला बघायच्या अगोदर तो कसा दिसत होता तसा बरोबर तो दिसत होता मुलाला बघित बघितल्यानंतर पण रावनी बघितला की हा माणूस कसा वागते साधा साधा वागते त्याला काही समजत नाही की त्याच्या मुलाची परिस्थिती कशी आहे तर राव बोलले बघा डॉक्टरकडे गेले का त्याला बोल मोठ्या प्रोफेसरकडे गेले त्याला बोलले बघा मला वाटते की या बापाला समजत नाही बरोबर त्याच्या मुलाची परिस्थिती कशी आहे तर डॉक्टर प्लीज तुम्ही जा आणि तुम्ही त्या बापाला हलू हलू त्याला समजू करा त्याची ते त्याला बरोबर सांगा की त्याच्या मुलाची परिस्थिती कशी आहे बरा डॉक्टर गेला बाजूला घेतला त्या बापाला हळूहळू त्याला सांगायला लागले की बघा त्याला किती तास वाढत बस तो अजून किती तासाने तो हा जग सोडल तरी पण ते ऐकून तो हाताला तसाच आहे काय रडत नाही काय नाराज नाही होईत दुःखी नाही होईत काय नाही जसा आला तसा काय त्यांनी ऐकलंच नाही काय राब बोलते की हा डॉक्टर हो? काय बोला ते काय उपयोग परिणाम नाही झाला मी जाते त्याकडं मग राब गेला त्या म्हाता माणसाकडे त्याला बोलले हां तुम्ही काय बोलता तो म्हातारा बोलला मी काय बोलो मी घरी चाललो आहे राब बोलले घरी तुम्हाला समज मला वाटतं तुम्हाला समजत नाही तुमच्या मुलाची मुलाची परिस्थिती कशी आहे पण तो म्हातारा बोलला परत मी घरी जाते तो बरा होईल कशाला काळजी करायची राब बोलले राब बोलते मला वाटला की या या उलट <laughs> उलट ते ते हा माणूस या बोलता साठी उलटली त्याची साठी उलटली तो आता त्याचा भेजा जाग्यावर नाही कदाचित त्याला माहित नाही की आपण काय बात करतो एका कारण दुसरा दुसऱ्या कानातून निघाला परत विचारला त्याला अंकल तुम्हाला मला वाटते तुम्हाला समजत नाही तर काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलाची परिस्थिती काय आहे पर तो म्हातारा माणूस परिस्थिती परिस्थिती तो बरा होईल आणि मी घरी चाललय पण त्या म्हाताऱ्यांनी बघितला की राबला आणि डॉक्टर लोकांना ना 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 समजत नाही तो कशा आहे तो का असा बोलते तो बघते की ते लोक त्याच्यावर दया करतात त्या म्हाताऱ्यावर तसं काही त्याच्या डोक्या जाग्यावर नाही तर तो बघितला की त्याचे लोक अशी त्याकडे बघतात दया करून तसं काही तो नॉन नॉर्मल आहे तो बोलला भरा मी तुम्हाला सांगते मी असा का वागते मी तुम्हाला सांगते आणि त्यांनी त्याची गोष्ट सुरुवात केली तो बोलला रावला तू माझ्याकडे बघते जसं काय मी नॉन नॉर्मल हाय जसं काय माझ्या डोक्यात जागेवर नाही तुला समजत नाही मी का असा वागते पण ऐक मी तुला काय सांगते मी जेव्हा लहान होतो मी जवान होतो म्हणजे लग्न झालेला होतो मी कुठल्या गावात राहत होतो पोलंडला मी लहानपणी पोलंडला मी रादीन गावाला राहत होतो त्या गावात कोण होता आमचा मोठा संदीख तिथं होता हाफेज खाईमनी त्यांचा पुस्तक छापला पुस्तक हाला खा पुस्तक पुस्तकाचं ना नाव आहे मी श्णा त्यांनी तो पुस्तक लिहिला स्पेशल जी माणसं काम पण करतात आणि संध्याकाळी लोकांना एक दोन तास आहे किंवा तीन तास साहित्य लोकांना अभ्यास करायला ते लोक पण शुरखांना शिकू शकतील त्यासाठी त्यांनी तो पुस्तक छापलेला होता तो पुस्तक छापायच्या अगोदर आम्ही तिथं गावात मशिदीत सधिक आम्हाला दररोज भेटायचे त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही त्या पुस्तकात अभ्यास करू आणि आम्ही राबला सांगू मग आम्हाला काय वाटते बरोबर लिवलाय काय नाही माणसं काम करणारी माणूस जी स संध्याकाळी येतात त्यात जे थकलेले येतात कामातून ते, कामा ते लोक असा अभ्यास करू शकतील का नाही तो पुस्तक त्या लोकांना मॅचिंग हाय काय नाही किंवा चुका असतील त्यांनी आम्हाला तो काम दिलेला होता आम्ही हो त्या गावात होत राहत होतो आणि त्याला बघायचा होता की तपासायचा होता की हा पुस्तक काम करणारी माणसं संध्याकाळी शिकायला येणारा येणारी माणसं त्याला लोकांना तो पुस्तक मॅचिंग हाय का नाही होते मी पण तेव्हा त्या ग्रुपमध्ये होतो की आम्ही तो त्या संदीग्धा पुस्तक आम्ही अभ्यास करत होतो आणि आम्हाला काय सदिकला सांगायचे बघा आम्हाला वाटते असा आम्हाला वाटते असा तो आमचा सल्ला घ्यायचा आणि जेव्हा आम्ही अभ्यास करायचे तो त्या सदिकला स्पेशल आवडला ले पसंत पडले मी मी अभ्यास करताना त्या लोकांना लय आवडला आणि जेव्हा सदिकनी बघितला की मी त्यांच्या पुस्तकात अभ्यास करते आणि मी त्यांना मदत करते त्यांनी मला दोन आशीर्वाद दिलं एक त्यांनी मला आशीर्वाद दिला की माझे आयुष्य ले वाढतील आणि दुसरे आशीर्वाद असा आशीर्वाद दिला की माझ्या आयुष्यात माझा मुलगा कुठला पण मुलगा कधी माझ्या आयुष्यात मरणार नाही दोन आशीर्वाद दिला त्यांनी मला आता बघा तर बोलते माझा वय आता हाय हिब्रूमध्ये बोलता शिवी विशेष म्हणजे मला सेवन्टी सिक्स बरा सत्तर आणि सहा माझा वय आहे जर मा सत्तर आणि सहा हे काय मोठं आयुष्य लेम मोठं आहे म्हणजे याचा अर्थ मी अजून ले जगणार आहे म्हणजे पहिली आशीर्वाद अजून बरखत अजून झाले नाही मला माहिती आहे की सध्या जो काय बोलते त्याप्रमाणे होईल माझं आयुष्य मला अजून ले जगायचं आहे आणि जर माझं आयुष्य अजून मला ले मोठं आहे मला अजून ले जगायचं आहे ह्याचा अर्थ की हा मुलगा माझा मरणार नाही कारण मला दुसरी पण आशीर्वाद दिले की माझ्या आयुष्यात कधी माझा माझा मुलगा माझ्या आयुष्यात कधी मरणार नाही मग मला डाऊट नाही मग मला नक्की आहे माझ्या मनात मला माहिती आहे की संदीक काय बोलतो त्याला प्र त्याप्रमाणे परमेश्वर जग चालवतं जर संदीक बोलला की माझं आयुष्य वाढतील आणि वाढल आणि मी दे जगीन आणि माझ्या आयुष्यात माझा मुलगा मरणार नाही तर मी कशाला काळजी करू मी घरी चाललो आहे मला माहिती आहे माझा मुलगा बरा होईल आणि तो म्हातारा माणूस घरी गेला बरा दुसऱ्या दिवशी सकाळी ते मोठे ते राब होते हॉस्पिटल हॉस्पिटलात ते सकाळी आले ते विचारपूस करायला गेले डॉक्टरकडं करा। तो काल तो माणूस होता इंजुर्ड त्याला मार लागलेला होता ऍक्सिडेंट त्याची शेवट काय त्याचे काय काय झाला त्याचा तो कसा हाय ताबडतोब त्याने ते विचारायला गेला पण तो एकदम तेव्हा डॉक्टरनी त्याला भेटला डॉक्टर बोलते काल रात्री काय झाला आम्हाला काय समजत नाही काय झाला काल एकाएकी एक त्या जवान मुलानी तो इ आपला इस्रायल तो मुलगा त्याने डोळे उघडले जसा तो हॉस्पिटलमध्ये आला होता आम्हाला वाटला की हा आहे ते डोळे कधी अक्का कधी उघडणार नाही ना तो किती तासात जाईल पण त्यांनी डोळे उघडले रात्री मग नंतर सकाळी मग पाणी मागितला पियाला आणि हळूहळू किती तासांनी त्याचा ता एकदम त्याची परिस्थिती एकदम चांगली झाली दोन आठवड्यांनी तो मुलगा काटातून उतरला खाली तसं काय काय नाही झाला दुसरा कुठला अर्थ आपण सांगू नाही शकत त्या गोष्टीला नुसता एक अर्थ आहे की कि सद्दीकला किती पावर पता, किती ताकद आहे नाही त्याची ताकद ती ताकद त्याला परमेश्वर देते की जेव्हा सद्दीक काहीतरी बोलतो परमेश्वर त्याप्रमाणे जग चालवतं आणि हा आपण वाचला फिरकी आबोत मधी ते रचोन का मि तुझी इच्छा त्याच्या इच्छा चा, चा पाय तुझी इच्छा कॅन्सल कर तुझी इच्छा खोड आणि ते संधी लोक तसे वागतात कारण नंतर काय करमेश्वर कि शेवात रेचो ना हिरी निपणे खा दुसऱ्यांची इच्छा परमेश्वर, परमेश्वर खोडून टाकल तुझ्या इच्छासारखी हे आहे मोठा उदाहरण आपल्याला ह्या मिशनामध्ये इथे या विष्नाथ आपल्याला एक अजून एक उदाहरण आहे मोठा आपण इथं काय बघतो की जेव्हा आपण आपली इच्छा कॅन्सल करतो त्याच्या इच्छाच्या पाय परमेश्वराच्या इच्छा च्या पाय परमेश्वर दुसऱ्यांची पण इच्छा जे आपल्या विरुद्ध आहेत ते पण त्यांची इच्छा परमेश्वर कॅन्सल करेल ती ते पण त्यांची इच्छा खोडल हे आपण शिकलो ऐकपर्यंत पण आपल्याला अजून एक उदाहरण आहे मोठा अजून एक अभ्यास आहे असा की जर आपण आपल्या मनात दुसऱ्यांची पण इच्छा कॅन्सल करू आपल्या मनात जी माणसं आपली दुश्मन आहेत आपल्या विरुद्ध आहेत परमेश्वराची विरुद्ध आहेत आपण त्यांना घाबरणार नाही ना 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 आणि आपण बोलू नुसती एक इच्छा आहे जगात ती इच्छा नाही आहे ती दिसते काहीतरी ते, ते लोक आपले विरुद्ध आहेत त्यांची इच्छा दिसते आपल्याला पण आपण बोलतो नाही जगामध्ये नुसती एक इच्छा आहे नुसती परमेश्वराची इच्छा जगात आहे तर खरोखर त्यांची इच्छा कॅन्सल होईल कारण का जगामध्ये एकच मालिक आहे जगाला आणि राज प्रधान मोठं जगामध्ये कोण पण असो त्यांचा हृदय परमेश्वराच्या हातात आहे जर आपण त्यांना घाबरणार नाही तर परमेश्वर त्यांच्या मनात काय चाललं आहे त्यांची इच्छा पण परमेश्वर बदलू शकल आणि ते आपण शिकू शकू एक मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे ती गोष्ट सांगते मोठा संदीक होता रा मी गोल्डबर्ग गुलबर्ग गावाला एक गाव होती रशियाला तो सांगते ती गोष्ट ते मोठा होता संदीक साबा मी नोबार्दोक म्हणजे मी नोबारदोक म्हणजे एक मोठा आजोबा होता नोबार्दोक गावाचा म्हणजे आजोबा का बोलता मोठा सदिक होता त्याचं ते नाव होता युसेफ युझेल तो त्याची अशी एक त्याचा एक याचा हेतू असा 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 ते संदीक काय करायचे त्यांचे विद्यार्थी ते पाठवायचे आख्या रशियाला कुठं कुठं आणि त्यांना बोलायचे तुम्ही अख्ख्या कुठल्या कुठल्या गावात फिरा आणि तिथं इशिवा नाही हाय त्वरा शिकायचा अभ्यास करायचा आहे माणसा अभ्यास नाही करत मस्पिक की तुम्ही इशिवा उडा मशिदीत कुठंतरी आणि हलू जवान मुलं शिकायला येतील कारण तिथं युरोपला मोठा ले डेंजर होता की माणसं युनिव्हर्सिटीला जातील किंवा कॉलेजला आणि हलू हळू धर्म 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 सोडतील ना शास्त्राचा अभ्यास सोडतील अशी बहुतेक माणसा जे शिकायला गेले ना, संगत, ना कदी -कदी आसा न पाळणारे माणसा न पाळणारे मुलामुली किंवा परजाती मुलामुली तर बहुतेक अशी माणसं मग शेवटी आपला धर्म पण सोडतात आणि कधी कधी आपला मिसला ते कन्वर्ट पण करतात कधी कोण क्रिश्चन पण झालेले आहेत अशा अले गोष्टी असं न असं नको हो म्हणून त्यांनी काय बोलला एक इलाज एकच आहे की एक एक गावात एक एक, एक शहरामध्ये आपलं लेशेबोत उघडलं ले। पाहिजे म्हणून तो त्याचा विद्यार्थी ते मोठं संधी एक विद्यार्थी पाठवते आणि ते विद्यार्थी हिशेबाद उघडत होते तुला शास्त्राचा अभ्यास करायसाठी तू बघते ती त्या टायमाला जगाची वस्ट फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे आपण बात करतो नाईन्टीन फोर्टीन ओके एक हजार नऊशे आणि चौदा तेव्हा ती परिस्थिती रशियाला एकदम खराब होती कारण एकामेकीमध्ये माणसा आपसामध्ये माणसांची कधी हा राष्ट्र धरते कधी ही माणसं मावाली राष्ट्र राष्ट्र करतात कधी हे सैन्य एकामेकाला मारतात आणि राष्ट्र करतात देशावर आणि कधी पण जेव्हा रशियाला पोलंडला जर्मनला असे असा व्हायचा की आपसामध्ये लढाई कोण राष्ट्र करेल कोण राजा होईल कोण कोण होईल प्रेसिडेंट आणि कोण होईल प्राईम मिनिस्टर असे जेव्हा बंदुकीनी मारामारी करून ते पकडायचे ती जागा तर बहुतेक भोगाचे जास्ती आपले बेनेसे लोक जास्ती भोगाचे आणि आपल्याला नुसता माहिती आहे की आता वारले सहा मिलियन सेकंड वर्ल्ड वारला पण असे दरवेळा दरवेळा कधी असा व्हायचा तर पण दहा एक लाख दोन लाख असे कधी कधी ले मारायचे होते अशी एक माणसं होती एकदम दुष्ट ते म्हणजे डाकू गुण आणि वाईट करणारी माणसं ते पण त्याला कोणाला पण राष्ट्र करायचा होता आणि त्यांचे दुश्मन पण होते ते कधी कुठल्या गावात यायचे तर ते गावाचे नुकसान करायचे आणि स्पेशल आपल्या बेनिस लोकांच्या गावात आले तर खालास त्यांना पकडाचे आणि त्याला लोकांना ठार मारायचे जंगलात न्यायचे आणि मग त्याला कोणाला गोळ्या गोळ्या मारून त्यांचे त्यांना खलास करायचे अशी आपली परिस्थिती होती आपल्या जमातीची रशियाला पोलंडला जर्मनला तो बोलते आमच्या गावात जितो मीर तिथं पण आम्ही ऐकला की तिथं पण ते येणार आहेत आणि तो तिथं एक वेळा सकाळी बोलते सकाळी शब्दात होते शनिवार सकाळी तो ऐकला की ही ही माणसं ही माणसं खराब ही माणसं वाईट माणसं ते लुटतात चोरतात मारतात खून करतात ते त्यांच्या गावात आलेले आहेत सगळ्या गावाची माणसं घाबरलेली होते आणि जो तो त्याच्या घरात बसलेला आहे दरवाजा बंद काळो घरात तोंड ज्या बाहेर दाखवत नाही कारण जो गो बाहेर निघातो ताबडतोब एक गोळी तो बोलते मी होतो मोठा मुलगा मोठा हिशोबा ईशोबाचा फुडारी तेव्हा नव्हता म्हणजे ईशोबामध्ये सगळी नुसती लग्नाची मुलं होती आणि त्यांच्या सगळ्या त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा मी होतो आता काय करायचा सगळी जबाबदारी तो बोलते मी जवान होतो पण मा सगळी जबाबदारी माझ्या माझ्यावर पडली त्या शनिवारी तो बोलते मिन्हा शब्बाची नमाज मिन्हा मिनहा केल्यानंतर तो बोलते मला माहीत नाही मी जरासा डोक्यात ठेवलेला होता आराम करायला मी झोपलो आणि मला सपन दिसला सपण्यात तो काय बघते आपण शब्बातला पाव खातो त्याला बोलतात खाला तो तो पाव शब्बातचा पाव खाला मोठा मोठा तिने बघितला सफेद सफेद त्याने बघितला सपण्यात आणि मग तो, तो उठला आणि त्याला समजणार सपण्यामध्ये त्यांनी तो मोठा तो पाव बघितला त्याचा अर्थ काय जेव्हा शब्बा निघाला शब्दात दिवस निघाला आता रात्र झाले काय करायचा काळोख बत्ती लावू शकतात का नाही कारण जर बत्ती लावतील कॅन्डल तर ते दुश्मनं बघतील की कुठल्या घरातून कॅन्डल लाईट निघते ते तिथं घुसतील आणि ठार मारतील मला माहित नव्हता काय करायचा लाईट लावायचा काय नाही लावायचा अख्या गावात माणसांनी लाईट नाही लागलेला होता पण ते बोलले शास्त्राचा अभ्यास करा लाय व्या गीता बो योमा लायला आणि दिवस शास्त्राचा अभ्यास करा शेमा श्रामध्ये आपण काय बोलतो बे ते खा बे थे खा उबले खा बदे रे घरी बसताना रस्त्यामध्ये चालताना झोपताना उठताना शाखेच्या नामा आपण बोलतो बेतालमू थोरा ने घेत कुलाम तुम्ही जर सगळ्यांचवायचा हिशोब कराल शास्त्राचा अभ्यास सगळ्यात मोठा काय करायचा शास्त्राचा अभ्यास करायचा का नाही करायचा बरा मग तिथं वोटिंग केलं आतमध्ये सगळी मुलं काय बोलतात बोलते बरोबर अर्धे बोलले काळोखात राहूया का कसा तरी टोनपट अभ्यास करू आणि दुसरे अर्धे बोलतात नाही शास्त्राचा अभ्यास करायसाठी घाबरला नाही पाहिजे लाईट लावली पाहिजे आपण बत्ती लावून आपण अभ्यास करू नाही तरी काय होणार ते होणार नाहीतरी त्यांचा विचार तेच चालला आहे त्यांचा या दुश्मनाचा विचार असा आहे की ते लोक एके घरात घुसतील बाहेर काढतील आणि त्यांना मला गोळ्या गोळ्या गोळ्याने त्यांना ठार मारतील मग मराचा असल तर शास्त्राचा अभ्यास करून मरू अर्धे बोलतात बत्त्या लावायचा अर्ध्या बोलतात नाही अर्धी बोलतात नाही बत्ती नाही लावायचे आपण काळो का शिकू आता नुसता तो बोलतोय त्याचा मत तो होता तो काय बोलल त्याप्रमाणे कारण तर अर्धा आणि इथं अर्ध शेवटी काय करायचा त्याला विचारला कालमान तू काय बोलतस कालमान काय बोलला शेवटी तू बोलला मी पण विचार केला शेवटी मला ठरले गेला की शास्त्राचा अभ्यास करायसाठी आपण बत्ती लावू आणि परमेश्वर बहु कृ परमेश्वरच्या कृपाने सगळ्या बरोबर होईल कारण बत्ती लाव किंवा नाही लावणार ही माणसं अशीच आहेत कोण आपला बेनय लोक भेटल ते लोक बत्ती जे तो काळो काळ बसला तरी पण त्याला मारतील मग मा आपण शास्त्राचा अभ्यास तरी करू आणि परमेश्वर ते बघल की आपण शास्त्रासाठी आपण आपला जीव देतो आणि कदाचित परमेश्वर आपल्याला वाचवाल जेव्हा त्याला ते त्यांचा ठरला ताबडतोब सगळ्यांनी कॅन्डल काढलं ते बत्ती आणि लॅम्प लावलं आणि सगळी आ अभ्यास करायला बस लागले बारा वाजेपर्यंत रात्री रात्री बारा वाजता सगळे बत्ती उजवले आणि पुस्तकं बंद केली आणि ते लोकांना काय खायापियाचा होता जरासा तर माहिती आहे की मौसा शब्दातला आपण सौदा करतो जेवण जेवायला बस बसला मी बसायला मिचवा हाय शब्दातला आपण तीन वेळा खातो जेवायला बसतो से पहिला सौदा रात्री पहिल्या वेळा रात्री सकाळी किदूशच्या नंतर परत मग तिसऱ्या वेळा मिनखाच्या नंतर शब्दातला आणि चौथ्या वेळा मोसाई शब्दातला आफदराच्या नंतर जेव्हा त्या लोकांनी ते पुस्तकं बंद केली ताबडतोब ताबडतोब दर वेळेला ते, ते लोक ऐकतात की माणसं कोणतरी दवा ठोकता जोरात ती माणसं ती माणसं वाईट माणसं ती खराब माणसं ती दुश्मन ते आले तिथं आणि ते दवा ठोकता आम्ही दवा तोडतो उड्या दरवा उड्याच्या अगोदर पण त्या लोकांना जवळ तोडला आणि ती सगळी माणसं आतमध्ये घुसली आणि त्यांचा मोठा फुडारी मोठा प्रधान तो बोलते हे बघा हे आपलं दुश्मन आहेत ह्या है लोकांनी इथं बत्ती लावलेली होती लढायच्या टायमाला ह्यांची इथं काहीतरी मिटिंग होती ह्यांचा काय ठरलेला होता आपल्या विरुद्ध काय करायला आपल्याला बंदुकीने ह्या लोकांना ताबडतोब बारा होता इथंच सगळं खयाली लोकांनी बंदुकी तयार केल्या सगळी हिशिबाची मुलं एकदम गप्प बसली तोंड बंद झाला काय निघू नाही शकला जवान जवान मुलं होते सगळे एक तिथं होता माणूस लग्न झालेला मोठा पण एक तो मोठा मुलगा होता त्या मी आम्ही दोघ त्या मोठ्या संदीगचा विद्यार्थी त्यांनी ती शिवा उघडलेली होती आम्ही कालमान तो उभा राहला असा त्याच्या डोकावरती आणि त्या दुष्ट प्रधानांच्या समोर उभा राहिला आणि त्याला शांतीने बोलला तो कशाला तुला आम्हाला कशाला मारायचा आहे आम्ही नाव हाव कम्युनिस्ट आणि नाही सोशलिस्ट आणि नाही बोळशेविक आम्ही कुठली दुश्मन नाव आम्ही नुसतं ही शिवाची शिकणारी माणसं हाव आणि बत्ती लावलेली होतो आम्ही शिकत होतो तो दुष्ट प्रधान ते हे ऐकून त्याच्यावर काही परिणाम नाही झाला त्याने ताबडतोब त्याला वरडला तुम्ही सगळं आमचं दुश्मन हाव खाली लोकांना बोलते गोळा मारा तो परत खालमान उभा राहिला परत काय त्याला घाम नाही आलाय तो काय घाबरला नाही तो ना त्याला बोलला परत शांतीने बोलला तू आम्हाला गोळी मारू नाही शकत कारण जी माणसं ना पापी तू त्याला मारतस परत तो बोलला पर तो, तो प्रधान मोठा दुष्ट होता एकदम वाईट माणूस त्याने त्याची गोळी त्याची बंदूक तयार केली आणि बोला मी गोळी मारते परत रब्काल म्हणून त्याच्या समोर आला उभा राहिला तू आम्हाला गोळी मारायला प्रयत्न करू शकतस पण जर परमेश्वराला पाहिजे की तू आम्हाला गोळ्या नाही मारणार तर तू गोळी मारू नाही शकणार ओह अशा शब्द ऐकून तो प्रधान जास्ती रागवला तो एकदम एखादा पिसळला तू काय सेन्स बात करतस काही येडेसारखा बात करतस कलमनला बोला तुला कोण ऐकते परत त्यांनी बंदूक उभी केली तयार केली गोळ्या मारायला परत रबकाल म्हणून त्याच्यासमोर आला आणि शांतीने त्याला बोलते तू आम्हाला गोळ्याने तू मारू नाही शकत जर परमेश्वराला नाही पाहिजे तर तू आम्हाला गोळी नाही बंदुकीने तू आम्हाला मारू नाही शकणार परत त्याला बोला काय केलं त्या दृष्ट माणसांनी त्याने बंदूक खाली केली तो बोला बरा मी तुम्हाला गोळ्या इथं नाही मारणार मी तुम्हाला जंगलामध्ये नेहण बाहेर सगळ्यांना तिथं की तो तुम्हाला मी ठार मारून सगळ्यांना बरा बाहेर निघा इथं खोलीतून सगळी रात्री काळोख बाहेर मोसाई हिशाबाद बारा वाजाच्या नंतर बर मुला सगळ्या मुलांनी जवान जवान मुलांनी त्यांची पुस्तकं घेतली संगत म्हणून मला तेफिलीन पण घ्या ते ते काय का सकाळपर्यंत तुम्ही जग जिवंत राहणार आहोत तुम्ही काय जगणार आहात सकाळपर्यंत आता आम्ही तुमचा तुम्हाला खलास करू तुम्ही काय घेता हो संगत आम्हाला आम्हाला पुस्तकं घ्यायची आमची आणि आम्हाला आमची ते फिलिंग घ्यायची आहे सांगती आमचा विश्वास आहे परमेश्वरावर भर भरोसा आहे की परमेश्वर आम्हाला आयुष्य देईल आमचा ते सगळे सैने पिल्लेलं होतं जाम पिल्लेला होता आणि ते बोलले हे एडी माणसं आहेत त्यांचा लोकांना खून करावा त्याला बाहेर काढतात आणि ते पुस्तकं घेतात बरं हसायला लागले पण ते आपले जवान जवान विद्यार्थी ते त्यांच्याकडे लक्ष नाही दिला ते, ते पुस्तकं घेतली टिफिन घेतली आणि चालायला लागले हे सगळं पर्यटन निघायला लागला हे सगळा ग्रुप पण हे सैनिक आणि तो त्यांचा तो प्रधान काळोखा ते लोकांनी ते लोक हा गाव जास्ती ओळखत नव्हते ते लोक ते लोक चुकले आणि जंगलामध्ये जाशा बदली त्याला कुठं गेले गावामध्येच गेले दुसऱ्या बाजूला जिथं जराशी कुठली कुठली घरा होती आणि शेत होती तिथं जी म्हणजे डायरेक्शन एकदम उलटा ते लोक जंगलामध्ये जायच्या बदली दुसऱ्या उलट्या डायरेक्शनला गेले तिथं ते लोक पोचले एक मोठा घर होता बरोबर त्या घरात त्यांचा मोठा एकदम मोठा प्रधान त्या घरामध्ये बसलेला होता त्या टायमाला तो गॅलरीत होता रात्री आणि तो बघते सगळं मोठं सगळं त्याचं सैन्य नेतात एकोणपन्नास जवान जवान मुलांना नेतात तर त्यांनी विचारलं हे हे कोण आहेत ही माणसं तुम्ही या माणसांना कुठं नेताव हो? ते सैने बोलले आम्ही तुम्हाला नेतो ठार मारला हे लोक आपले विरुद्ध आहे ते लोक रात्री काही कमिटी का काय मीटिंग करतात कसा आपल्या विरुद्ध काय करायला आम्ही तुम्हाला पकडला आता आम्ही तुम्हाला ठार मारायला नेतो हो? त्यांनी विचारला मग सगळी कशाला तुम्ही एवढं खायली एवढं सैन्य कशाला एक नाही जाऊ शकत त्यांच्या संद तुम्ही सगळी काय राहत बरा हे नाही इथं ठेवा इथं खाली माझ्या मी इथं बसला घराच्या खाली एक माकसा म्हणजे काय तर काहीतरी घरा घ जमिनीच्या खाली बांधतात काहीतरी तिथं ठेवा तिथं तुम्हाला बंद करा आणि मी कोणाला तरी सांगेन त्यांचा खून करायला ह्या लोकांना ठार मारायला तुम्ही तुमच्या कामाला जा ते सगळे सैन्य आणि त्यांचा प्रधान सगळे गेले तिथं ते मोठ्या त्यांचा फुडारी होता ते लोक गेले आणि हे लोक इथं खाली राहिले तिथं ते लोक होते ते लोक तिथं पाच तास होते सकाळपर्यंत सकाळी तो मोठा फुडारी त्यांचा त्या तिकडचा त्या दु दुष्ट माणसांचा तो आला तर त्याला बोलला बघा मला दिसतं की तुम्ही पाळणारी माणसं आहो मला नाही वाटते की तुम्ही आमच्या काय विरुद्ध आहात की तुमची काय मीटिंग होती आमच्या विरुद्ध विरुद 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 मला नाही वाटत मी नाही कबूल करत हे मी तुम्हाला आता त्रास नाही देणार तुम्ही तुम्हाला का पाहिजे तर करा तुम्ही इथं अभ्यास करा इथं नमाज करा मला तुम्हाला सोडायचं आहे पण मी घाबरते तुम्हाला मी जर सोडीन तर तुम्हाला परत दुसरे सैन्य पकडतील तुमचा तुम्हाला दुसरा कोण तुमचा खून करल म्हणून तुम्ही थांबा परत ज्या घरात इथं खाली ह्या बिल्डिंगच्या खाली आतमध्ये जोपर्यंत आमचे सगळे सैने हा गाव सोडतील तेव्हा तुम्ही बाहेर निघा आणि तसा होता तसा झाला की मुलं किती दिवस तिथं राहिले ते फिरेन पेन होते दररोज नमाज होते पण नंतर तर आम्हाला भूक लागली भूक लागली आता काय करायचा किती दिवस नाही खाल्लेला आहे ती लोकांनी परमेश्वराला हाक मारली परमेश्वर परमेश्वर आम्हाला भूक लागले तुम्ही आम्हाला आईतपर्यंत मदत केली पण आता आम्हाला भूक लागली आम्हाला जेवायचं आम्हाला काहीतरी खायला आम्हाला काहीतरी खायला पाठव ह्याची नमाज संपली ताबडतोब काय झाला तो मोठा प्रधान आली आला खाली आणि त्याने तो आम्हाला काय दिला एक मोठा खाला दिला एक मोठा फाव दिला सफेद मोठा पाव काल खालमांड आठवण आली त्याला कुठली त्याला सपना काय दिसला होता एक मोठा सफेद पाव त्याला आता समजला त्या सपनाचा अर्थ काय अजून किती दिवसानंतर तो पोटा प्रधान परत आला बघता आम्ही तर अजून रखडणार आहोत मी घाबरे तुमचा कोण कोण करेल पण मला तुम्हाला सोडाचा आहे म्हणून मी तुम्हाला एक सर्टिफिकेट देते त्याने त्यांना काय हिरव्या सर्टिफिकेट दिली जर तुम्हाला कोण पकडल त्यांना ही सर्टिफिकेट दाखवा ही माझ्याकडून आहे जो कोण ही सर्टिफिकेट बघल तुम्हाला हात नाही लावणार काय घाबरू नका एकेकाला सर्टिफिकेट दिली हिरवा सर्टिफिकेट हिरवी सर्टिफिकेट आणि अक्का तो अक्का तो त्या टायमाला ते, ते, ते लोक वाचले गेले आणि लोक अक्का गावात फिरायचे बघा कौन, ते कोण कोणाला मार लागला आहे कोणचा खून झाला आहे कोणाला गाडला पाहिजे कोणाला दवा कोणाला दवा दिली पाहिजे कोणाला खायला नाही ते लोकांनी आख्या गावाची तेव्हा आणि ते लोक अख्ख्या फिरली आणि त्या लोकांना कोण काय बोलला नाही ते लोकांनी आख्या गावाला मदत केली नंतर मग किती दिवसांनी मग दुसरे कोण मग ह्या माणसा ही माणसं होती वाईट त्यांची दुश्मनं होती त्या लोकांनी त्या गावात परत राष्ट्र केला आणि अभि तिथून वाचले गेला तो शेवटी गेला अमेरिकाला युनायटेड स्टेट्सला तो गेला तिथं राहायला गेला आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली कोणाला त्याच्या रावला तो राव होता मोठा त्या टायमाला ता ता एल खानान वासरमान जे तरीकले प्रका आणि ते राव जेव्हा त्यांनी ही गोष्ट ऐकली ते बोलले रबी कालमानला ही गोष्ट कुठं पण तू जाशील तू सांग परमेश्वराचे चमत्कार जगामध्ये माणसांना शिकवला पाहिजे आणि आपण इथून काय शिकलो की जर आपण बघतो की दुसरी माणसं त्यांचे वाईट वाईट विचार आहेत वाईट इच्छा पण आपण बोलतो नाही ही इच्छा कायमची नाही आहे कारण जगामध्ये नुसती एक इच्छा आहे परमेश्वराची इच्छा मी कोणत्या वाईट इच्छाला मी घाबरत नाही कारण मला माहिती नुसती एक इच्छा आहे परमेश्वराची जो असा विचार करल तर खरोखर कर, परमेश्वर असा करल की ती इच्छा वाईट ती कॅन्सल होईल हे आपण आणि परमेश्वर त्याला कसा वाचवल नॉन नॉर्मल म्हणजे परमेश्वर चमत्कार करून त्याला वाचवल जर आपल्याला मा पाहिजे असेल आपण काय शिकलो आज ते बघायला कसा वागला पाहिजे बरोबर बघितला पाहिजे संदीकी लोक कसे वागत होते आणि त्याप्रमाणे आपण शिकू आपण आज काय शिकलो की आपली इच्छा त्याच्या इच्छाच्या पाय आपली इच्छा कॅन्सल केली पाहिजे तेव्हा तो दुसऱ्यांची इच्छा आपल्यासाठी कॅन्सल कर म्हणतात की रबी खाईम मी वोलोजीन शिवा त्यांची मोठी हिशेबा होती वोलोजिन गावाला आणि त्यांच्या हिशोबा मो एकदम मोठी आख्या युरोपला मोठी हिशेबा होती त्यांच्या हिशोबात एक मुलगा होता अनाथ त्याला बाप नव्हता बाप वारलेलं होतं आणि त्या मुलाचं नाव होता हिलेल आणि हा मुलगा रबी हिलेल त्याचं नाव तो मोठा शिकणारा होता मोठा सदिक होता रबी खाईम ज्याच्यावर डोळा ठेवला होता की हा मुलगा चांगला शिकते त्याचे गु गुण चांगले आहेत आणि रावला पाहिजे होता की असे रावची इच्छा होती की तो ह्या मुलाला घेईल जसं काय त्याचा जावं त्याच्या मुली मुलीसाठी नवरा त्याला पाहिजे होता की हा मुलगा लग्न कर त्याच्या मुलीसंगत एक वेळा या मुलाची आई त्याला हिशेवामध्ये भेटायला आली होती तेव्हा ती राफच्या हिशिवाय राफच्या घरी पण गेली कारण बायको बायकोसंगत बात करा ना असाच भेटायला हिशिवाय लांबशी माणसं प्रवास करायचे तर भेटायला पण यायचे रब्बानीतला अबी खाईमला माहिती पडला की या मुलाची आई आलेली आहे तिने बायकोला तया हुशार केली की बघ तू त्या बाई बाईसंगत बात करशील त्या विधवा बाईसंगत तिला आठ तिला बोल काय ते दोन शब्द बोल तिला की तुझा मुलगा चांगला आहे आणि तिला आपल्या विनंती कर की आपण तयार आपल्याला पाहिजे आपली इच्छा अशी आहे की तिचं ती तिची पण ती तयार कर तयारी सांगाल आपली पण ती पण तयार असेल तर बोला तिला विचार की ती तयार आहे काय लग्न करायला आपल्या संघ तिचा मुलगा आणि आपली मुलगी रबानीतनी ते केला रावची बायको बोलतात होतात रबानी तिने नवरा काय बोला त्याप्रमाणे ती वागली तिने त्या विधवा बाईसंग काय काय बात केली शेवटी हा विषय पण बाहेर काढला की बघा राबला पाहिजे तुमचा मुलगा आमच्या मुलीसं लग्न करल कारण काय आपल्याला माहीत नाही पण ती आई बोली नाही एकदम नाही मला नाही पाहिजे म्हणजे तुम्ही तिला विनय ट्राय प्रयत्न पण बघा करू सांगायला काय ते परत म्हणजे एकदम नाही जोरात नाही बरा ती मग निघाली नाही बोलून ती निघाली तिच्या घरात जायचा तिला होता टांग्यावर चढली आणि ती टांग्यावाला निघाला गावातून जरासा टांगा बाहेर निघाला एक चाक तुटला सगळी माणसं टांग्यावर होती उतरली खाली एक तास तो टांगेवाला तो चाक बदलते बरा तो चाक बदलला दुसरा लावला पुढं अजून एक दोन किलोमीटर अजून एक चाक गेला तो बदलला एक तासानी मग एक कुठं तरी लोखंड होता तिथं तिथं टांग्यावर तो तुटला परत त्या टांगेवाल्याने कसा तो रिपेअर केला कसा तरी परत जराशी गेली तो टांगा बदला जरा पुढं गेला एक घोडा ताबडतोब खाली पडला आणि मेला जेव्हा या बाईने बघितला की हे सगळा चाक तुटते दुसरा चाक लोखंड तुटला मग तो घोडा मेला तिला समजला की सगळ्यात विजापाय होते जसा योना योनाभवश्यवादीला समजला की जी बोट दुबाळ चाललंय पाय कारण तो परमेश्वराशी लांब पडते तिला पण समजला की ती नाही बोलली तिला लग्न नाही तिला नाही पाहिजे तिचा ना मुलगा लग्न करल राफच्या संगत म्हणून ही गोड सगळी घडली ती परत पाठीमागा आली आणि रोशी शेवा रबी खाईमच्या घरी गेली आणि टेबलावर ठोकला आणि ती बोलली राबी मला हा मागणा नको तुम्हाला पाहिजे जबरदस्ती चाक तुट आमचं चाक तुटलं दोन तो लोखंड तुटला टांग्याचा तो घोडा मेला तुम्हाला पाहिजे जबरदस्ती तुम्हाला माझा मुलगा जबरदस्ती पाहिजे तुम्हाला अर बोलला नाही जबरदस्ती आम्हाला नाही पाहिजे तुला नाही पाहिजे तर नाही मग तुला आशीर्वाद आशीर्वाद देते तुम्ही आता आता प्रवास करशील तू प्रवास चांगला होईल खरोखर ती गेली टांग्यावर टांगा बरोबर ले किती आणि किती माईल तो चांगला गेला पुढं आणि ती घरी पोचली नंतर बरेच दिवसांनी रम्बी खाईनची बायको तिला कुठं जायचा होता प्रवास करायचा होता कुठल्या गावात त्या गावात ती विधवा बाई राहत होती त्या मुलाची आई रम्बी हिलरची आई प्रवास करायच्या अगोदर तिला तिचा नवरा बोला बघ तू चाललीस त्या चा गावात मी विनंती करते त्या बाईच्या परत घरी जा आणि तिला तो मागण्याचा आपला आपण ते आपल्याला मागणा परत तिला विनंती कर आपल्यासाठी मागणा आपल्या मुलासाठी बोल असल, हो हो ती नक्की हा बोलला आता आणि ती तुला हा बोलन आणि सगळा काय तुम्हाला पाहिजे करार करायचा असेल आपण कसा जोडप्या लग्न कुठं होईल काय होईल किती मदत करू आपण त्या लोकांना ते सगळा लो तू तु, मी तुला माझा विश्वास आहे पुरा भरोसा आहे मला तुझ्यावर तू तु काय पाहिजे ते साईन कर सगळा ठरव आणि सगळा तोफ कर खरास बरा ती बायको एकदम चमत्कार झाली तिला वाटली तिचं तिला समजलं नाही ती नवल पडली ए रामी मला समजत नाही नवराला बोलली मला समजत नाही तुम्ही बघितला ती बाई कशी नाही बोलत होती एकदम नाही तुला कसा माहिती आहे की तिने आता तिचा विचार बदलला आता ती हा बोलत तुला मला तुम्हाला कसा माहिती आहे राम बोललं बघा मला एकदम साधा मला एकदम सिम्पल मला समजते मला मी नक्की आहे म्हणजे मला काय डाऊट नाही मला काय डाऊट नाही मला काय बघावतं त्याला काय कदाचित नाही बोलत मी मला माहिती आहे नक्की किती हा बोलन का आपण काय बोललो आज ह्याचा अर्थ असा आहे जेव्हा ती आपल्या घरी आली ती विधवा बाई आणि ती बोलली तुम्हाला माझ्या मुलाला जबरदस्ती घ्यायचा आहे मी काय बोलो ना का कारण मी बोलो असा माझ्या मनात काय कुठला विचार होता की जर ही बाई एकदम नाही नाही बोलते ह्याचा चार तर परमेश्वराला नाही पाहिजे जर परमेश्वराला नाही पाहिजे की आपण तिचा मुलगा आपल्या मुलीसंग लग्न करल तर मी माझा पण इच्छा माझा पण विचार मी कॅन्सल केला की मला वाटलं हा इच्छा परमेश्वराचा इच्छा आहे पण नंतर ती गेल्यानंतर आता आज मी विचार करते हे ना हे कदाचित असा विचार नाही परमे ती का नाही बोलली नाही का परमेश्वराला पाहिजे की हा लग्न नाही ना होणार म्हणून ती नाही बोलली माझा विचार दुसरा आहे कारण का तीचा, तीचा हा लग्न का नाही होईत कारण तिची इच्छा इथं आहे नाही परमेश्वराचा इच्छा आहे की लग्न नाही होणार तिच्या तिचा स्वतःचा इच्छा आहे तो तिला पाहिजे की हा लग्न नाही होणार हा तिचा इच्छा हाय जर हा इच्छा तिचा आहे तर मी माझी इच्छा मी कॅन्सल केली मी माझा इच्छा खोडून टाकला परमेश्वरच्या इच्छा छापाय आता परमेश्वर दुसऱ्या माणसांचा इच्छा पण खोडून टाकल माझ्यासाठी कारण मला पाहिजे हा लग्न होईल आणि तिला पाहिजे नाही तर परमेश्वर तिचा इच्छा कॅन्सल करल आणि माझा इच्छा कायमचा करल मला माहिती आहे हा लग्न होईल खरोखर ती बायको गेली त्या विधवाबाईकडं ती ताबडतोब भा बोलली चमत्कार पण आपल्याला काय चमत्कार नाही कारण आपण ह्या हा फिरक्याबोचा मिशनाचा आपण अर्थ शिकलो आणि आपण काय शिकतो की जेव्हा आपन आपण परमेश्वरच्या इच्छासाठी आपण आपला इच्छा बाजूला ठेवू आपण आपल्या इच्छाकडे लक्ष नाही देणार आपण त्या आपली इच्छा कच कचऱ्याच्या अभ्यास फेकू तर परमेश्वर दुसऱ्या माणसांच्या इच्छा आपल्यासाठी कॅन्सल कर ही लसोंदमेल की आपण बरोबर शास्त्रप्रमाणे या परमेश्वराची इच्छा आहे त्याप्रमाणे आपण वागू आपल्या इच्छाकडे लक्ष नाही देणार आनंदानी खुशीनी सगळा आपण विश्वात पाळू परमेश्वराची इच्छा आहे त्याप्रमाणे आणि परमेश्वर असा करल की आख्या जगात की सगळ्यांचे कोणता दुसरा विचार असेल दुसरा इच्छा असेल आपल्या विरुद्ध तर सगळ्या इच्छा आपल्या इस्राय लोकांसारखा सगळ्यांचा होईल आणि सगळे आपल्यासाठी चांगले करायला बघतील आमेन के बोलतो केवशवादी बोलते यादा शोर कोर एवूस ब्याला इस्राय लो यादा आम्ही लोईत बोना काय बोलते ईशाया भवशवादी जो गाडो बैलाला आहे त्याचा मालिक कोण कोणी त्याला थे विकत घेतला गाडोला माहिती आहे कोण त्याला जेवण देते आणि इस्रायल तुम्ही माझे जमात तुम्ही नाही लक्ष देत तुम्हाला माहित नाही तुम्ही लक्ष नाही देत राज्यूद आले खासमान या टप्प्याचा अर्थ असं सांगत होतं तर बोलते थे की गा बैला आहे कोणी त्याला विकत घेतला जेव्हा बैल त्याला विकतात त्याला समजतं की जे दोन रशी त्याची खेचत ह्याचा अर्थ हा आता झाला नवीन मालिक पहिला दुसरा मालक मालक होता आता दुसऱ्या माणसाच्या हातात ती राशी गेली बैलाला समजतं की ह्यानी मला विकत घेतलं हा माझा मालिक आहे आता गाडूला काय समजतं गाडूला नाही समजत कोण मालिक आहे गाडू जिथं जेवण खायला जातं त्या गोणामधून त्याला गोण किंवा कुठेतरी कुठल्या भांडीमध्ये मोठ्या त्याला आपण काहीतरी काही टाकू खायला त्याला वाटते की तो त्याचा मालिक आहे जो जो तो खातं तो त्याचा मालिक आहे तो त्याचा परमेश्वर आहे गाडू पण कसा झाला की इस्रायल लोकांना नाही माहिती आपण नाही बैल आणि नाही गाडो मग कसा झाला इस्रायल लोकांना माहीत नाही उत्तर काय देते भवश्यवादी आम्ही लोहित बोनान कारण आपलं हे लोक बघत नाही विचार नाही करत मग काय होऊ शकल गाडोशी आणि बैलाशी जास्ती खराब आपण जास्ती आपण खाली उतरतो बैलाला समजते गाडोला समजते पण माणसांना समजत नाही त्यांचा मालिक कोण आहे कारण का लक्ष नाही देत ज्ञान नाही देत विचार नाही केला माणसाने माणूस असाच राहील खाईल उठलो सकाळी खाल्ला पिल्ला कामाला गेलो घरी आलो आराम केला फिरायला गेलो पिक्चर बघितला घरी बोपायला हो गेलो हे झालं जास्ती गाडोशी खराब आणि बैलाशी खराब कारण बैलाला माहिती आहे त्याचा मालिक कोण आहे आणि गाडोला माहिती आहे काहीतरी जरासा माहिती आहे कोण तिला जेवण देते कोण त्याला अन्न देते आणि तुला नाही माहीत प्रॉब्लेम काय आहे लक्ष नाही देत आपण माणूस लक्ष देईल असा विचार करल की सगळा जे काय तो काय करते सगळ्या पुस्तकात लिहिले जाते वरती डोळे आहेत वरती सगळ्या दिसले जाते सगळा ऐकू येते आणि जे काय तो करते अका दिवस पुस्तकात लिहिले जाते जर तो जरासा नुसता लक्ष देईल शूर तोराला येईल असा दररोज पाच मिनटं घरात हिशोब करल मी आज काय केला मी आज पुढं गेलो नमाज जास्ती चांगली केली का नाही मी जास्ती अभ्यास केला का नाही मी आज परोपकार केला का नाही मी आज मदत कमी केली माणसांना उजा जास्ती करीन असा दररोज हिशोब करेल हा माणूस पुढे येईल जरासा बेजारता शेम चांगल्या मार्गाला जाईल आणि मोठ्या सदीक होईल अमेरिकेने रचन आताच तुम्ही येशिबा दात उन्हाचे प्रमुख हराब शिमशोन बाबोलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात दर मंगळवारी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान एजोरबेद अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी निर्वाहासाठी गृहशांतीसाठी मुलाबाळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा झिरो एट एट सिक्स फाय सिक्स एट एट फोर किंवा मोबाईल झिरो फाईव्ह टू सेवन सिक्स फाईव्ह एट थ्री सिक्स टू अशी आमची नंबर विनंती आहे धन्यवाद